हिमायू देशनाथपासून परत येत असताना एक मोठा भीषण अपघात जो आहे तो जयकुमार गोरे यांचा झाला होता आणि त्यामध्ये गंभीर दुखापत जयकुमार गोरे यांना झाली होती आणि बरेच दिवस ते या संपूर्ण प्रक्रियेपासून आणि कामकाजापासून देखील लांब राहिले होते. हा संपूर्ण जो 3 ते 4 महिन्यांचा कालावधी आहे तो कसा गेला आहे, आज ते सभागृहात कामकाजासाठी आले, काल देखील आले होते सभागृहाचं कामकाज भाग घेतला नाही, पण ज्या पद्धतीनं त्यांनी या ठिकाणी रस दाखवला आहे आपण त्यांच्याशी आज चर्चा करणार आहोत. जयकुमार गोरे आपल्यासोबत आहे. सभेचा अपघात झाला जवळ 3 ते 4 महिने होत आले, संपूर्ण कसा हा संपूर्ण कालावधी झाला? पाठीमागच्या नागपूर अधिवेशनाच्या पहिल्या आठवड्याचं अधिवेशन अटेंड केलं आणि गावी परत जात असताना जो भीषण अपघात झाला त्यानंतर आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने, जनतेच्या आशीर्वादाने एक पुनर्जीवन मिळालं आणि अपघात एवढा भीषण होता तर पुनर्जीवन मिळाल्यानंतर जो कालखंड आपण सगळ्यांनी बघितलं की या सगळ्या परिस्थितीमध्ये बऱ्याच गोष्टी अनुभवायला मिळाल्या की जनता आपल्यावर किती प्रेम करते, कोण आपल्यावर किती प्रेम करते याचाही अनुभव आला. खास करून 24 तास लोकांच्यामध्ये राहायची सवय आहे, लोकांचे प्रश्न समजून घ्यायची सवय आहे, लोकांना मदत करायची सवय आहे आणि मुळात गेल्या 2.5 वर्षापासून सरकार नव्हतं आणि सरकार आल्यावर जेव्हा मतदारसंघाची लोकांची जनतेची कामं करायची तर असा प्रसंग आला. हा प्रसंग तसा कठीण होता, अडचणीचा होता, पण साधारणतः की कामकाज कसं, कारण जो माणूस जनतेमध्ये राहतो, जनतेमध्ये राहिल्यानंतर एका ठिकाणी बेडवर जर अडकून पडतो तर काय फील येते की अरे बाबा आपण एवढं फिरत होतो आणि 2 महिने मी बेडवर आहे, लोकांशी डायरेक्ट जाऊन संपर्क झाला येत नाही आहे. खूपच कठीण असा तो विषय होता की 24 तास लोकांच्यामध्ये राहायची सवय आहे, लोकांचे प्रश्न, लोकांच्या अडचणींना मदत करायची सवय आहे, त्यामुळं पहिला 8-10 दिवसाचा जो कालखंड होता तो तर खूपच अडचणीचा होता. त्याच्यानंतर सगळ्या लोकांची इच्छा होती की भेटलं पाहिजे, मी माझा अपघात झाला म्हणून लोकांना भेटायचं होतं, त्याही तोही लोकांचा प्रेम अनुभवण्याचा अनुभव होता. पण साधारणतः आपण थोडंफार काम केलं पाहिजे, भेटणं असेल काही कागदपत्र तयार करणं असेल, त्या पत्र देणं असेल, अनेक गोष्टी आहेत की ज्या अटेंड करणं गरजेचंच. बरोबर. आणि वर्षाचा प्लॅन तयार होतो, त्या प्लॅन मतदारसंघासाठी वर्षभर जो विकास कामं आणायची त्याही संदर्भातला विषय असतो, पाठिंबाईन असते च्या दृष्टीनं कसं पुढे गेलं पाहिजे. किंवा मी जिल्हाध्यक्ष म्हणून जिल्ह्याचं काम करत असताना काही नियोजन केलेलं आहे त्याही संदर्भात तो प्लॅन ॲक्टिवेट होणं, तो प्लॅन पुढे जाणं हेही आवश्यक होतं. त्यामुळे या सगळ्या गोष्टीला 11-10 दिवशी तसं कामकाजावर हॉस्पिटलमधून सुरुवात केलेली होती. बरोबर. आता पुढच्या वर्षी पूर्ण निवडणुकीचं आहे, एका पायाला दुखापत आहे, डॉक्टरांनी काय सांगितलं की बाबा निवडणुकीपर्यंत ह्या सगळ्या गोष्टी क्लिअर होतील. बिलकुल होतील तसं वास्तविक एवढा भीषण अपघात असताना 4-5 रिब्स तुटलेले असताना पुन्हा पायाचा एवढा मोठा फ्रॅक्चर असताना बाकीचं मार लागलं असताना सुद्धा तसे पहिल्यापासून बॉडी तशी थोडीशी फिट होती, स्ट्रॉंग पण होती, त्याचा फायदा करत वास्तविक आता झाला. म्हणजे मजबूत बॉडीचा फायदा काय असतो हे अपघातात पण अनुभव आला, त्याच्यात परिणाम म्हणून आपल्याला रिकव्हरी बऱ्यापैकी फास्ट होताना आपण सगळेजण बघतो. आता रिप्सचा विषय बऱ्यापैकी बरा आहे आणि आता पायाचा विषय जॉईंट वर फ्रॅक्चर असल्यामुळे असं एक पाहतो तो थोडासा कॉम्प्लिकेटेड विषय आहे की पुन्हा नव्यानं चालणं, नव्यानं पूर्वीसारखं सगळ्या गोष्टी घडणं याच्यासाठी त्याची थोडी काळजी घेतली पाहिजे असा डॉक्टरांचा सल्ला आहे. मग आता अजून 1.5 महिना या सगळ्या प्रक्रियेला जाईल, 1 महिना तर अजून वेट कसलंच पायावर द्यायचं नाही असे डॉक्टरांच्या सूचना आहेत, सरांतीच्याही सूचना आहेत, पण डॉक्टरांची परवानगी काढून वास्तविक अधिवेशनामध्ये यायचा मी निर्णय घेतला आहे. शेवटी बजेटचं अधिवेशन आहे, वर्षभर आपल्या मतदारसंघाचं नियोजन, काही विषय महत्त्वाचा आहे,
मोठ्या मोठ्या पाणी योजना आहेत, दुष्काळी भाग आहे, त्या भागामध्ये काम करणं हे महत्त्वाचं आहे. आणि एकदा प्लॅन स्पर्शाचा झाल्यानंतर पुन्हा नव्याने कामं त्या करायचं हे खूप गरजेचा विषय होतो. अनुषंगानं तब्येत जेवढी महत्त्वाची आहे तेवढीच लोकांची कामं महत्त्वाची आहे. त्या हिशोबानं आम्ही डॉक्टरांच्या परवानगीनंच या ठिकाणी येण्या अधिवेशनात यायचा निर्णय घेतला. मला वाटते त्या अनुषंगानं काम करतो आहे, अधिवेशनात पण अधिवेशन पण अटेंड करतो आहे आज जाऊन. या सगळ्या गोष्टी आहेत. थोडंसंमध्ये बॅकलॉग होता, तेव्हा बजेटची काही कामं होती तेव्हा मंत्रालयात पण जाणं होतं आणि बाकी अधिकारी अधिवेशन असल्यामुळं सगळं एकत्र भेट. महत्त्वाचा आणि शेवटचा प्रश्न कुटुंबाला वाटणं साहजिक आहे की काही गोष्टी वाटणं साहजिक होतं, परंतु ओव्हरऑल माझं म्हणणं आहे असं याच्यामध्ये कुठला घातपाताचा विषय काही मला वाटत नाही कुठला होता. जो ॲक्सिडेंट झाला तो मला वाटतं 100% ड्रायव्हर किंवा उशिरा प्रवास ड्रायव्हरच्या चुकीनं झालेला हा अपघात होता असं काही घडलेलं नाही. मला आनंद याचा आहे की एवढ्या कठीण प्रसंगामध्ये सुद्धा जनतेच्या आशीर्वादाने मी वाचलो आणि खास करून माझ्या पाठीशी माझा पक्ष असेल, माझे सहकारी मित्र कुटुंबीय हे सगळेच ताकदीनं उभे राहिले. अशा प्रसंगातून जाण्याचं बळ वास्तविक आता यांच्या सगळ्यांच्या मिळालं. खास करून आदरणीय परमेश साहेबांनी म्हणजे अगदी अग्नी कोण्यापासून डिस्चार्ज होईपर्यंत प्रत्येक गोष्टीमध्ये बारकाईने लक्ष दिलं आणि असे अशा पक्षासोबत काम करतो, अशा नेत्यासोबत काम करतो की सगळ्या प्रसंगामध्ये आपल्यासोबत असतो त्याचं समाधान मिळतं. एक काय झालं कारण जिल्हा परिषद सदस्य असतील, स्थानिक स्वराज्य संस्थेचे सदस्य असतील, क्राफ्टी आपलं आमदार बरेच असतील, जेव्हा जनतेचे काम करायचं असेल तेव्हा रात्र पाठ पाहिली जाते. ती जी एकजुद्ध असेल राजकारणाची असेल किंवा सत्ता कारणाची असेल किंवा काम करण्याची जी जुद्ध काय सल्ला द्याल सगळ्या लोकप्रतिनिधींना की काय कसं स्वतःला सांभाळलं पाहिजे. राजकारण हा वेळेचं बंधन पालन करायचं विशेष नाही. काळजी तर घेतलीच पाहिजे आणि यातून बघितलं की आपण शेवटी आपण ज्या मतदारसंघासाठी ज्या लोकांसाठी जातोय एका मिनिटात सगळा विषय संपलेला असतो. त्यामुळे माझी सगळ्या लोकप्रतिनिधींना माझी हीच विनंती राहील. आता मी त्या अनुभवातनं गेलेलो आहे तर थोडंसं वेळेचं बंधन पाळून आणि स्वतःची काळजी घेतली पाहिजे. आपण स्वतः असलो तर बाकी सगळ्या गोष्टी करता येतात. त्यामुळं वेळेचं बंधन पाळून प्रवास केला पाहिजे एक असले प्रकार सांगणं तसं सोपं आहे. लोकप्रतिनिधींना त्याची अंमलबजावणी करणं तसं खूप अवघड असतं. पण तरीसुद्धा सगळ्याच लोकप्रतिनिधींना माझं विनंती राहील की आपण सगळ्यांनीच रात्रीचा प्रवास टाळला पाहिजे. खास करून 1 ते 6, 1 ते 5 या वेळेतला प्रवास तर सगळ्यांनी टाळलाच पाहिजे अशा पद्धतीची माझी विनंती आहे. सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे की हे सगळं करत असताना ही सगळी बंधनं पाळत असताना आपण लोकांच्यासाठी काम करतो हे करत असताना आपल्यापाठी 3.5 लाख लोकांचं कुटुंब आणि त्याच्यासोबत आपली फॅमिली हे सगळेच आहेत याची जाणीव सगळ्यात लोकप्रतिनिधी ठेवणं आवश्यक आहे. या अपघातातून शिकलेलो आहे असं माझं मत आहे. नक्कीच जनतेचे कामं करायची असेल तर धावपळ जी आहे ती होणारच आहे, पण स्वतःची काळजी आणि त्याचबरोबर हा संपूर्ण जो जबाबदारी आहे ती जबाबदारी देखील किंवा या सगळ्या गोष्टींचं भान देखील या ठिकाणी लोकप्रतिनिधींनी सर्वांनी ठेवणं गरजेचं आहे. आणि काम जे आहे ती कामाची प्रेरणा जी आहे त्यातून त्या प्रेरणेमुळेच लवकर बरं झालं असं जयकुमार यांचं म्हणणं आहे. पुढे जाणार कृष्णासह पॉप्युलर साळुंखे नेट्स अप.